नमस्कार, मी हर्षकुमार आडायगे. आज दिनांक 27/2/2020 रोजी मुरबाड तालुक्यातील एका भेंडीच्या प्लॉटवर आलो आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडून 15 दिवसापूर्वी इन्फ्लक्सवर विश्वास ठेवून जी आपली उत्पादनं घेतली त्या उत्पादनांचा त्यांना काय फरक जाणवला तो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय साहेब नाव तुमचं? बालू बारको घोरट, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे, पोस्ट शिवले, मुक्काम देनोली. तर साहेब, तुम्ही सुपर क्रॉप आणि ॲग्रीलाईफ हे दोन उत्पादनं आणि ऑलराऊंडर हे तीन उत्पादनं आपण वापरली, तर हे ज्यावेळेस वापरले तेव्हा किती तोडे झाले होते आपले? झाले ते 4-5 तोडे झाले. 5 तोडे झाले होते. त्यावेळेस आपली कंडिशन भेंडीची काय होती आणि आज आपली कंडिशन काय आणि किती फवारण्या झाल्यात? फवारण्या आता 2 झाल्या. 2 फवारण्या झाल्या. आणि पूर्वी काय कंडिशन होती आपल्या भेंडीची? पूर्वी कंडिशन अशी होती, कमी होती. आता थोडा फरक जाणवतो. आता वाट माल आहे. म्हणजे पूर्वी किती, म्हणजे 5 तोडे झाले त्यावेळेस किती भेंडी निघायची? तेव्हा 70-80 किलो निघायची. 70-80 किलो निघायची. आणि आत्ता ही जी फवारणी केली, पहिले एक आणि दोन फवारण्या झाल्या, दोन फवारण्यामध्ये काय फरक पडला? फरक म्हणजे आता भेंडी वाढले, 1 क्विंटलच्या पुढे गेले. आता थोडी भेंडी थोडा कलर आला भेंडीला, थोडा बोकरी आहे, म्हणजे पद्धतशीर भेंडी. फुटवा वगैरे, फुटवा बिटवा केला त्यांनी. फुटवा पण चांगला आहे आणि बोखी वगैरे पण चांगली आहे आणि माल पण चांगला आहे. दाखवता का कसा तो माल काढलाय आपण थोडा? अच्छा, तर क्वालिटी पण चांगली आहे आणि माल पण चांगला आहे. आणि यापुढे पण तुम्ही हे कंटिन्यू करणार आहात? अजून काही शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही पोहोचवलंय हे? पोहोचवलंय. आणि या सगळ्या रिझल्ट बद्दल तुम्ही समाधानी आहात? हां. थँक्यू.